माझं नाव अस्मिता अशोक पवार. मी धम्मामंगलम टीमसोबत 23 डिसेंबरला बुद्धगयेला गेले होते आणि मग रिटर्न आम्ही 2 जानेवारी 2021ला रिटर्न आलो मुंबईसाठी. तिकडचा अनुभव बोलायचं म्हटलं तर मला तिकडे गेल्यावर जो अनुभव आला तो म्हणजे धम्मामंगलम टीमसोबत बोधी वृक्षाच्या खाली ध्यान साधना केल्याचा. तिथलं व्हायब्रेशन एवढं छान होतं की ते शब्दात मांडता येत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा उत्साह होता की ध्यान साधना बोधी वृक्षाच्या खाली आपल्याला करायला मिळणार आहे आणि तिथे गेल्यावर सर्वांनाही समाधान आणि आनंद आणि त्याचबरोबर समाधानापेक्षा शांती किती महत्त्वाची आहे ते तिथे गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनात आणि माझ्या मनात जाणवली. तिथे गेल्यावर मॅडमनी शीतल मॅडमनी आम्हाला वॉकिंग मेडिटेशन कसं करायचं हेही आम्हाला चांगल्या रीतीने आणि चांगल्या प्रॅक्टिस करून घेतल्यामुळे तेही समजलं. आजपर्यंत मी पहिल्यांदा वॉकिंग मेडिटेशन काय असतं हे अजिबात मला माहीत नव्हतं. तिथे गेल्यावर मॅडमने शिकवल्यावर वॉकिंग मेडिटेशन आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला आणि त्याचा अनुभव खूप फार छान आणि खूप अनुभव छान होता. नंतर मग प्रत्येकाच्या मनामध्ये राहून जातं की बोधगयेला जायचं आहे, आता जायचं आहे, नेक्स्ट टाईम जायचं आहे. असं करता करता नेक्स्ट टाईम कधी येतच नाही. परंतु प्रत्येकाने जर ठरवलं की बोधगयेला जाऊन आपण त्या झाडाखाली बोधी वृक्षाखाली ध्यान साधना केली तर तिथला एक्सपिरियन्स काय आहे तो तिथे गेल्यानंतरच कळतो. म्हणून नेक्स्ट टाईम करू नका. प्रत्येकाने बोधी वृक्षाखाली ध्यान साधनेचा अनुभव घ्यायला टाळू नका आणि तिथे गेल्यावर तो अनुभव आहे तो प्रत्येकाने दुसऱ्यांना प्रोत्साहन करायचा. किती आनंददायी आहे, शांती देणारा आहे की व प्रत्येकाच्या मनातील जे प्रत्येकाच्या मनात जे काही राहिलेले तिकडच्या जाण्यामध्ये जे भाव आहेत ते तिथे गेल्यानंतरच कळतात. असं मी धम्मामंगलम या टीमसोबत गेल्यावर मला जो अनुभव आला मलाही तिकडे घेऊन खूप प्रसन्न वाटलं आणि माझा अनुभव हा फर्स्ट टाईम होता त्यामुळे मी तो कधी विसरू शकत नाही. बुद्धगया ही माझ्या आयुष्यातील पहिल्यांदाच गेल्यामुळे खूप मला समाधान वाटलं आणि मी धन्यवाद मानते दीपक सर, अतुल सर आणि शीतल मॅडम यांच्या यांना मी मंगल मैत्री देते आणि त्यांचं कार्य असंच पुढे राहत राहू. त्यांना खूप खूप शुभेच्छा.